आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निमशिरगावात व्यवसाय व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, शेकडो महिलांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ. निमशिरगाव ग्रामपंचायतीमार्फत 14व्या वित्त आयोगातून महिलांसाठी व्यवसाय व फॅशन डिझायनिंग कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेकडो महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. निमशिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून 10% इतका निधी खर्च करून महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व फॅशन डिझायनिंग कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. तर याच फंडातून येथील अंगणवाडींना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. 14व्या वित्त आयोग हा फंडातील 37,500 इतकी रक्कम निमशिरगाव ग्रामपंचायतीने महिला व बालकल्याणसाठी वापरला आहे. यामुळे महिलांना व्यवसाय व फॅशन डिझायनिंग कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. तर 23,600 रुपये इतकी रक्कम अंगणवाडीसाठी वापरण्यात आली आहे. यामध्ये गावातील एकूण 7 अंगणवाडींना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. या गॅस शेगडी वाटप वेळी पंचायत समितीचे सभापती सौ मीनाक्षी कुरडे, उपसभापती सौ कविता चौगले, आमदार उल्हास पाटील यांच्या पत्नी सौ उज्ज्वला पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सौ रेखा जाधव, डॉक्टर सविता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. तर व्यवसाय व फॅशन डिझायनिंग कोर्सचे प्रशिक्षण वेळी महिलांनी अनेक प्रकारचे ड्रेस तयार करून आणले होते. त्या सर्व महिलांना ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले. याचे सर्व प्रशिक्षण महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या मार्फत देण्यात आले. या स्पर्धेमार्फत गेल्या 20 वर्षांमध्ये 3 लाख महिलांना प्रशिक्षण दिले आहे. तर त्या सर्वच महिलांना व्यवसाय देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ बनाबाई कांबळे या होत्या. तर स्वागत उपसरपंच निमगोंडा पाटील यांनी केले. यावेळी नामदेव साजने, ग्रामविकास अधिकारी पी सी हनवते, ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवडे, योगेंद्र धनवडे, नंदकुमार कुंभार, शकील आत्तर, नीता ठोमके, सविता मोहिते यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आभार ग्रामपंचायत सदस्य सौ सुरेखा पाटील यांनी मानले. महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ ग्रामपंचायत निमशिरगाव यांच्यातर्फे आम्ही महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण महामंडळ ग्रामपंचायत निमशिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 14वी आयोगातील फॅशन डिझायनरचा कोर्सचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महिलांना 130 महिलांना आम्ही आज प्रमाणपत्र जाहीर केलेलं आहे. आणि ते शिकवण्यात सिमरन बारगीर मॅडम आणि वर्षा कुंडली मॅडम यांनी खूप कष्ट घेऊन आमच्या सगळ्या सर्व महिला अगदी सक्षमपणे एका महिन्यात पूर्ण कोर्स केलेला आहे. महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळातर्फे निमशिरगाव येथे 110 महिलांना फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे आणि त्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पूर्ण केला आहे. आज निमशिरगावमध्ये 14वी आयोगामधून 23,600 रुपयाचे गॅस कनेक्शन 7 अंगणवाडींना दिलं. त्यात मान्यवर सभापती, उपसभापती आणि रेखा जाधव शिवसेना तालुका अध्यक्ष आणि सविता पाटील आणि उज्ज्वला पाटील ह्यांच्या हस्ते 7 कनेक्शनचं आम्ही वितरण भेट दिलेलं आहे. अंगणवाडी क्रमांक 123, 124, 125, 126, 276, 354 आणि 355 असं एकूण निमशिरगावमध्ये 7 अंगणवाडी आहेत. तर 7 अंगणवाडीला वरून फेडरेशनचा आहार येतो, त्यामुळं आहार शिजवण्यासाठी अंगणवाड्यांचे म्हणजे सध्या बांधलेल्या स्थितीत अंगणवाड्या कुणाच्या नाही आहेत, सरकार वरून बांधकाम मंजूर नाही आहे. त्यामुळं भाड्याच्या अंगणवाडी त्यांना आम्हाला आहार मुलांना गरम ताजा आहार शिजवण्यासाठी खूप मोठी अडचण येत होती. त्यामुळं ग्रामपंचायतीने आम्हाला 14वी तारीख म्हणून ज्या 7 अंगणवाडींना 7 शेगडी गॅस कनेक्शन हे मंजूर करून दिले आणि परवाच आमचा माताबाईंचा कार्यक्रम झाला त्यावेळी त्यांनी वितरणसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतीस आमच्या सुपरवायझर मार्फत किंवा आमच्या महिला बालकल्याणमार्फत ग्रामपंचायतचे आभार मानतो. नमस्कार. 14वा वित्त आयोगातून ग्रामपंचायतकडून आम्हाला 7 अंगणवाड्यांना 7 गॅस कनेक्शन मिळाले, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतचे आभार मानतो. मानकर न्यूजसाठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे.